एक्सक्लुसिव प्रवास असं म्हणता येईल. याच्यामध्ये तरीही खूप मैदानांना त्रासदायक प्रॉब्लेम आहे. फॉर एक्झाम्पल कचरा पेट्या कमान रूपात किंवा ठिकाणच्या इथे जाताना नाक धरूनच आपल्याला रस्ता क्रॉस करायला लागतो. त्यामुळे सर्वप्रथम माझी प्रायोरिटी राहील कचरा द्यायची. हिरवाईचा जो कॅनल बांधलेला आहे त्यात काही वस्ती आहे तशा प्रकारचे पार्क ते बांधताना आम्ही जास्तीत जास्त लोकांना प्रोफेशनली इन्व्हॉल्व केलेलं होतं. म्हणजे त्याचं प्लॅनिंग केलेलं होतं, त्या प्रोफेशनल आर्किटेक्टने खूप छान पद्धतीने आम्ही ते काम केलं होतं. त्या पद्धतीच्या आमच्या योजना अशा आहेत. छोट्या छोट्या म्हणजे लोकांशी मी बोलताना असं की रस्ता पासून कंपाऊंड पर्यंत जो भाग आहे तो अनेक वेळा खड्डे जे तिथले आहेत ते ऍक्सिडेंट होऊन आहे. वृद्ध लोकांचं आपल्या पाहिलं तर 50% लोकांचं फ्लॅट जे आहेत ते रिकामेच आहेत. उरलेल्या याच्यामध्ये 30% ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्येष्ठ नागरिक एकटे किंवा अतिशय वृद्ध या स्वरूपामध्ये राहतात. की दोन दोन तीन तीन दिवस ते म्हणजे मला एका स्त्रीने सांगितलं की 3 दिवस मी माझ्या मेडसर्वांशिवाय तुझ्याशी पहिल्यांदा बोलले तर माझ्याशी 5 मिनिट तरी बोलशील का. अशा प्रकारचे जे सुशिक्षित सिनियर्स आहेत त्यांना घराबाहेर पडणं हे आता अतिशय चिकिरीचं झालेलं आहे. कारण रस्ता क्रॉस करणं, रस्त्यावरून चालत जाणं, एक फिट स्त्री आहे 70 वर्षाची ती म्हणाली मला चालायला आवडेल पण मला चालण्याची परिस्थिती नाहीये. ह्या अनुषंगाने मला काम करायचं आहे. लोकांच्या सूचना खूप मायनॉर आहेत. इतरांच्या दृष्टीने आपल्याला सुचलं एरिया खूप कमी असल्यामुळे आपल्याला त्या जाणवत नाही. पण इथे फिरताना लक्षात येतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुरक्षितता महत्वाची आहे. परकीय प्रांतातून आलेले जे विद्यार्थी त्यांचं प्रमाण आपल्या इथे वाढत आहे. एक कॅनल एक भाग असा भांडारकर रोड होता की तिथे रात्री कारणाला सांगितलं की हे परकीय प्रांतातून राहायला आलेले जे विद्यार्थी ते स्मोकिंग करण्यासाठी त्या धूमचा खूप वापर करत आहेत. अशा लोकांचा सहभाग, लोकांच्या अडचणी समजावून घेणं आणि मुख्य म्हणजे पुन्हा पुन्हा लोकांना भेटणं यावरती माझा जोर राहणार आहे. कारण सगळ्या समस्यांच्या जेव्हा उत्तर शोधतो तेव्हा लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या लक्षात घेतल्या ज्येष्ठ नागरिकांची जी आहे ती माझी त्यांच्यासाठी आणि डेक्कन जिमखानाचा परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर कि हा आदर्श प्रभाग असावा. फॉर एक्झाम्पल जो मी आम्ही हिरवाईच्या ट्रॅक बनवला तो युनिक आहे आणि अशा प्रकारच्या जर योजना केल्या गेल्या मला आठवतं मी लहान असतानाच्या रस्त्यावर मी 8 नंतर क्रिकेट खेळायचो तिथे रस्ता क्रॉस करणे अवघड झालेलं आहे. तर आपल्या परिसराच्या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये ट्रॅफिक ही समस्या वाढल्यामुळे आपल्या परिसराचा जो शांतपणा आहे तो नष्ट झाला. म्हणजे पूर्वी म्हणजे सरांनी जे एक्सक्लुसिव्हनेस विचारला तो ट्रॅफिक कमी असल्यामुळे तसंच एक्सक्लुसिव्ह की शांत परिसरामध्ये लोक तो प्रिफर करायचे. आता ती शांतता नष्ट झाली तर ती आपल्याला पुन्हा कशी मिळवता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करणार. सेकंड थिंग इज जुने बंगले पडून नवीन बिल्डिंग शुभ राहिलेले अशा ह्याच्यात आपलं ग्रीन कव्हर कमी होत आहे तर ते ग्रीन कव्हर मेंटेन करणं. कारण ग्रीन कव्हर मग समथिंग एक्सक्लुझिव्ह येणार आहे तर ते ग्रीन कव्हर वाढवणं आणि मग कचरा टँकी स्वच्छ परिसर ह्या 3 गोष्टी मला वाटतं केल्या तर आपला परिसर पुन्हा पहिल्यासारखा व्हायला मदत होईल. मग सेफ्टी सांगण्याची भूमिका मला सारखी दिसते. मी तुमच्या प्रश्नाकडे जातो कचरा ही प्रश्न असली पुण्यामध्ये माणूस आला की चित्रांच्याकडे तो बाथवडी घेऊन जातो पण बाथवडी तो कचऱ्याची पेटी बघतो त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही. तुम्ही तिथला कचरा पुण्याकडे गाडी वापरत नाही. इथे कामाने पत्र कचऱ्याशी पण जास्त बोलतोय त्या पत्राचा अर्थ जर कोणी मला सांगितलं तर बरे होईल की तुम्ही बंगल्या बंगल्या फुटलेल्या फांद्या फळापासून अमुक अमुक तिथं टाकू नये कचरा पेटी आमची गाडी ती घेऊन जाईल. तिथं असं लिहिलं नाही की कधी येणार आहे किती तो तुम्ही आज सांभाळून ठेवायचा एक बंदी पडीत न्यायचा का वगैरे वगैरे अशा एक प्रकारच्या सूचना कृपा करून आणि शेवटचं असं की कचरा देण्याकरता हॉटेलच्या तिथे तुमची पाहिजे तर तशी बरोबर कचरा त्याला तुम्ही वेळेत ठेवली तर त्याला पोहोचा येईल असं मला वाटतं. त्यावर तुमच्या भूमिका काय असं सांगितलं बरोबर वाटेल बहुतेक मी सगळं कव्हर केलं असं मला वाटतं.
प्रवेश फक्त करूया. कचरा समस्येविषयी मी तुम्हाला सांगतो की जे काही कचऱ्याच्या पेटी आहेत त्या सर्वात प्राधान्याने आम्ही त्या काढून तिथं जो घंटा गाडी जी आहे ती घंटा गाडी आम्ही गेली तिथं आपल्या प्रत्येक सोसायटीमध्ये येईल अशी ही व्यवस्था करेल. आणि ओला कचरा सुका कचरा या संदर्भात मी ज्यावरती तो त्याचं निरसन नक्कीच करतो. आमचा प्रश्न असा आहे की घंटा गाडी नाही केस आम्ही सतराची वॉर्ड आमच्याकडे घंटा गाडी काय घंटा गाडी आता महानगरपालिकेशी ते घेत असत तिथं आपण हो तर एक जे काही भागामध्ये प्रायव्हेट घंटा गाड्या फिरतात त्यामध्ये आपण आपल्या प्रभागामध्ये प्रायव्हेट घंटा गाड्यांची व्यवस्था करून त्याचं निवसन नक्कीच करू. बहुतेक सगळीकडेच कचरकुंड्या भरून वाहत असतात पण त्या कचऱ्याचं निर्मूलन आणि व्यवस्था ही रोजच्या रोज झाली पाहिजे. कारण ती कशी करता येईल तो आपलाच कचरा आपण उपयोग कसा आणायचा हे आपण आरोग्य तज्ञांकडून समजून त्या कचऱ्याचं निर्मूलन रोजच्या रोज करणार आहोत. कचरा हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आय बीन वर्किंग ऑन द गार्बेज इश्यू आणि पहिली समस्या अशी आहे की आपल्या इथे लँडफिल साईट जी आहे उरळी देवाची कृषण किला त्या ठिकाणी नेहमीच तिथे आंदोलन केलं जात आणि कचऱ्याची एक समस्या पुणे शहरामध्ये निर्माण होती. भविष्यामध्ये आपल्या शहरामध्ये लँडफिल साईट नसेल अशा दृष्टीने जर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर मला वाटतं संपूर्ण शहर पातळीवर कचऱ्याचा प्रश्न सुटायला लागेल. अनेक ठिकाणी कात्रज सारख्या ठिकाणी एक कचरा मुक्त वॉर्ड प्रकल्प राबवण्यात आला जो काही प्रमाणात यशस्वी झाला त्याचं काम अजून चालू आहे. तर मला असं वाटतं की सेग्रिगेशन ऑफ वेस्ट ऍट सोर्स इज द सोल्युशन. जर आपण उद्या म्हटलं की आपला वॉर्ड कंटेनर फ्री करायचा तर लोक म्हणतात कचरा कुठे टाकायचा. पोस्ट 2000 च्या कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत त्यांना कंपल्सरी केलेलं आहे की त्यांनी कंपोस्टिंग पिट्स आपल्या बिल्डिंग मध्ये करायच्या पण ते होताना दिसत नाही. तर त्याच्यामध्ये काही टेक्निकली लोकांना हेल्प मिळत नाही म्हणून ते पहिल्या वर्षी चालतात तर पुढे बंद पडतात. तर माझा असा प्रयत्न आहे की सक्षम यंत्रणा उभी करायची विथ टेक्निकल एक्सपर्ट जे लोकांना मदत करतील गाईड करतील की आपल्या सोसायटीमध्ये जे सेग्रिगेशन आणि कंपोस्टिंग करायचं ते होईल. मॉडेल कॉलनी सारख्या ठिकाणी जिथे बायोगॅस प्लांट सुरू करून स्ट्रीट लाईट्स आज त्या बायोगॅस प्लांटवर चालतात तर तसा प्रकल्प आपल्या एरियामध्ये सुरू करताय का एक चांगली जागा आयडेंटिफाय करून ज्याचा लोकांना त्रास होणार नाही. तिसरी गोष्ट जी आहे म्हणतात बायोडिग्रेडेबल आणि डिग्रेडेबल वेस्ट असे दोन प्रकार आहेत. मेडिकल वेस्ट हा तिसरा विषय पण त्याची आता आपल्याला अडचण भासत नाहीये. आपल्या परिसरामध्ये गार्डन वेस्ट खूप मोठ्या प्रमाणावर जनरेट होते म्हणजे रस्त्यांवरचा पालापाचोळा कमला नेहरू पार्कमध्ये पडणारा पालापाचोळा. तर बरोबरच काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेमध्ये जी मिटिंग झाली सॅनिटेशन त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की आपल्या परिसरामध्ये कमला नेहरू पार्कमध्ये एक श्रेडर आणायचा आणि त्या शेडिंग जो जी गार्डन वेस्ट आहे ते शेड करायची म्हणजे त्याचं कंपोस्टिंग गार्डन साठीच त्याचा उपयोग होईल. अशा प्रकारे नियोजन जर केलं तर मला वाटतं कचऱ्याचा विषय नक्कीच मार्गी लागेल. आणि त्याच्यात नेसेसरी आहे की लोकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. इट इज नॉट ओनली द म्युन्सिपल कॉर्पोरेशन हू कॅन डू. आज स्वच्छचे लोक आपल्या इथे कचरा गोळा करतात पण त्यांना 30 रुपये महिन्याला द्यायचे ही अनेकांना अडचण वाटते. कारण सगळे म्हणतात आम्ही टॅक्स भरतो मग आम्ही हे का द्यायचं पण महापालिका रस्त्यावर कचरा गोळा करणं किंवा तुमच्या गेट मधला कचरा गोळा करणं ही महानगरपालिकेची जबाबदारी पण ऍट डोअर कलेक्शन इज नॉट सीएमसी रिस्पॉन्सिबिलिटी. तर हे आपण थोडस सहकार्याने सगळ्यांनी एकमेकांचं जर काम केलं तर मला वाटतं नक्कीच कचऱ्याचा प्रश्न सुटेल. आपल्या सगळ्यांनी प्रश्न कारण मी उरळीच्या लोकांबरोबर खूप जवळ काम करतोय. त्या लोकांची
इथे अनेक अडचणी त्या डेपोमुळे निर्माण झालेल्या आहेत. आज छोटीशी अडचण छोटी आहे की खूप मोठी अडचण आहे की तिथे आज त्या डेपोमुळे लोक तिथल्या मुलांना लग्न करायला मुली देत नाही, ही खूप मोठी समस्या आहे. तो कचरा आपल्या इथला आहे पण त्यांचा नाही आहे. सपोज आपल्या घरामध्ये आपल्या कचऱ्यामध्ये आपली एखादी अंगठी गळून पडली तर आपण तो सुद्धा आता काठीने बघून आपली अंगठी शोधायचा प्रयत्न करतो आणि आपला कचरा कोणीतरी तो सॅगरेट करावा आणि कोणीतरी उचलून द्यावा म्हणजे तो पण माझा प्रयत्न आश्वासन दिलं. सहा महिने कचरा वाहतो का हे आमचं आश्वासन नाही. जी काही मागच्या मीटिंग मध्ये आश्वासनं दिली गेली आमच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू केलं होतं. आज त्या ठिकाणी कॅपिंगचं काम चालू आहे कचऱ्याचं. जो काही ओपन डंपिंग तिथे होत होतं ते आज बंद झालेलं आहे. त्याचं कॅपिंगचं काम चालू झालेलं आहे. ते कॅपिंगचं काम करायला 30 महिन्यांचा कालावधी लागणार आहे आणि तिथे जे काही त्या कचऱ्याचा वास येतो त्याच्यामध्ये आता त्याची विजिबिलिटी आणि ते स्टीम कमी होण्यासाठी ईएम सोल्युशन स्प्रेइंग चालू आहे. ते मी स्वतः मॉनिटर करतोय. मी दर आठवड्याच्या वीकेंडला तिथे जातो आहे. तर नक्कीच ती आश्वासनं पूर्ण होतील. निर्माण्यातून खत निर्मितीचा प्रकल्प अतिशय 6 मोठ्या मंदिरातून यशस्वीपणे चालले तुम्ही दशभुजा गणपती आणि सारसबावीमध्ये संपवू शकता. कचरा प्रश्नाबद्दल आता जरा चर्चा चालू आहे. देखील म्हणा परिसर हा आता अतिशय स्वच्छ व सुंदर असा हा परिसर आहे आणि याच्यामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ह्या ज्या 3 पेट्या आहेत त्यांचा प्रश्नच असा आहे की या 3 पेट्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणतं. तर ह्या 3 पेट्या बनवण्याच्या बाबतीत आता वैयक्तिक त्या परिसरातील जी लोक आहेत काही लोक त्या बाजूला असतील तिथं पाहिजे काही लोक तिथं प्रमुख असे असतील परंतु याच्यातनं समन्वय करण्याचा मार्ग माझा आहे आणि त्या पद्धतीने तो तिथे हरवण्याचाही प्रयत्न करेल. सर्वप्रथम एक 15-20 वर्षापूर्वी जेव्हा घंटा गाडीचा कुठेही उल्लेख नव्हता त्यावेळेला कचरापेटी प्रत्येक लेनच्या किंवा एखाद्या चौकामध्ये असायची. मग आपल्या घरातील कोण कामगार असतात मोजकरी लोक असतात ती कचरा घेऊन त्या ठिकाणी टाकायची. त्यावेळेला लक्षात यायचं की तो कचरा त्या पेटीपर्यंत नेत असताना तो कामगार असतात त्याच्या आपण तुमची रस्त्यावरती सुद्धा तो कचरा सांडला जात असायचा. त्यानंतर घंटा गाडीचं थोडं प्रोव्हिजन समोर आलं. मग घंटा गाडीचं प्रोव्हिजन आल्यानंतर सुरुवातीला सांगतो की ज्यावेळी कचरा पेटी होती त्यावेळेला आपल्या लोकांमध्ये बरेचसे वाद असायचे. हा माझा पूर्वीचा अनुभव आहे की जर समजा माझ्या दारातलं कचरा पेटी असतं तर त्याचा त्रास मला होता. मग मी नगरसेवकांना किंवा त्याचे कोण प्रतिनिधी असतील त्यांना सांगेल की कचरा पेटीचे अनुभव. मग समजा माझ्या दारातील आरोग्य आणि त्यांच्या दारातल्या नेमकी पण त्रास त्यांना व्हायचा हा बऱ्याच वर्षापासूनची तक्रार आहे. त्यानंतर घंटागाडीचं एक संकल्पना डोळ्यासमोर आली. घंटागाडी सुरू झाली. घंटागाडीचं त्यानंतर ते व्हायला लागलं की घंटागाडीतून तो कचरा जायचा तो कचरा मेटीचा जायचा. म्हणजे कचरा मेटी कुठेतरी असावीच हे तर होतं पण ती कुणाच्या दारात प्रत्येकाला ती कचरा मेटी आपल्या दारात नको असा प्रत्येकाचा एक आग्रह असतो. माझी कल्पना अशी आहे की कचरा पेटी जर नकोच असेल आपल्याला तर प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये आणि सोसायटीमध्ये आपला जो कचऱ्याची जी बकेट असेल त्या बकेटला जर पॉलिथिन कॅरी बॅग ज्या नियमाप्रमाणे असतील जर त्या जर कॅरी बॅग असतील तर प्रत्येक ठिकाणी त्या ज्या कॅरी बॅग भरून जो कचरा असेल मोठ्या प्रमाणात जी कॅरी बॅग असतील त्या कॅरी बॅग भरून जर डायरेक्ट कंटेनर मध्ये मोठ्या ट्रक मध्ये जर तो कचरा गेला तर कचरा पेटीचा एक प्रपोजल राहणारच आहे. फक्त तो विषय असा आहे की थोडा खर्चिक विषय आहे. त्यासाठी जर आकारांचे जे कॅरी बॅग आहेत किंवा जो मोठे आपल्या सोसायटीच्या दारात किंवा बंगल्याच्या दारात जे कंटेनर ठेवले जातील छोटे त्याचा एक जो खर्चाचा विषय आहे त्याच्याबद्दल एक थोडं हे राहील. त्याची एक संकल्पना आहे. दुसरा एक विषय असा आहे की पूर्वी आपला रेखांची थाना परिसर असेल किंवा हा परिसर असेल पूर्वी बंगलोज जास्त होते. त्या ठिकाणी बंगलोज गेल्याने आता मोठ्या सोसायट्या झाल्या त्यामुळं लोकसंख्या आणि जी यंत्रणा आहे लोकसंख्या वाढली परंतु यंत्रणेचा कुठेतरी प्रादुर्भाव या ठिकाणी दिसतो. तर कचरा
वाहतूक करण्यासाठी नक्कीच महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न झाले पाहिजे यंत्रणा वाढवण्यासाठी, आणि ते आम्ही पुढच्या भविष्यकाळामध्ये नक्की करू. कचरा वाढण्याचा मी आता उल्लेख केला की लोकसंख्या वाढली हे माहिती झाल्यामुळे त्या विषयात करण्यात येतं. आता आपल्याला अडचण जाणवत नाही, पण पावसाळ्यामध्ये जेव्हा तिथे स्लिपरी होईल
तेव्हा आपल्या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांना तिथे नक्कीच त्याचा त्रास होईल. अशा अनेक ठिकाणी या गोष्टी आयडेंटिफाय केल्या, त्या पहिल्या आपण रेक्टिफाय करू. दुसरा जो आहे तो आपल्या संपूर्ण परिसराचा सर्वे करून एक ट्रॅफिक मोबिलिटी प्लॅन तयार करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मग त्याच्या नेसेसरीज काय काय, पार्किंगचा जोपर्यंत विषय आहे प्रत्येक एस्टॅब्लिशमेंटला सफिशियंट पार्किंग स्पेसेस असणं हे कंपल्सरी आहे, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर एखादी नवीन कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट असेल तर त्यांनी 2-3 फ्लोअर्स हे पार्किंगसाठी ठेवायला पाहिजे. अशा प्रकारचे प्रयत्न आपण नक्की करू. फुटपाथ हा एक खूप मोठा विषय, मी मगाशी बोलताना स्टँडर्डायझेशन ऑफ नॉर्म्स म्हटलं, त्याच्यामध्ये फुटपाथचं एक जे स्टँडर्ड आहे ते मेंटेन झालं पाहिजे. रोड सेफ्टी बद्दल तुम्ही बोललात, पुणे महानगरपालिकेने कंपल्सरी एक रोड सेफ्टी इंजिनियर अपॉइंट करणं गरजेचं आहे, जो आता नाहीये. तर भविष्यामध्ये तसा एक इंजिनियर शहर पातळीवर अपॉइंट करून पुण्याचा रोड सेफ्टी ऑडिट कसं होईल त्या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि त्याप्रमाणे पोलीस ट्रॅफिक पोलीस यांच्याशी कोऑपरेशन करणं आणि सिग्नल मध्ये सुधारणा करणं, रोड क्रॉसिंग साठी काही सेफ क्रॉसिंग झोन तयार करणं, ह्या गोष्टी आमच्या अजेंडा मध्ये. ऍक्च्युली मला बऱ्याच वेळा तुम्हाला एक क्लिन घेते, आम्हाला मला कळवले की असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे, काय करणार जरा सांगेल. ट्रॅफिक बद्दल हा गेले 10-15 वर्षाचा डेक्कन पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटीवर असल्यामुळे या दोन्ही विषयावरती आमची बऱ्याच वेळेला आपल्या जे काही नागरिकांच्या मीटिंगला असतात त्यावेळेला बरेचसे विषय त्यावेळेस झालेले असतात. ऍक्च्युअली आता आपण बघितलं की गेल्या 4-5 वर्षामध्ये प्रभात रोड आणि बांधारकर रोड या ठिकाणी ट्रॅफिकचा रोड खूप वाढलेला आहे. हा फक्त आपल्या भागातले कमर्शियल वाढलेला आहे म्हणूनच वाढलेला असं नाहीये, तर आता जो म्हणजे सर्वे झालेला आहे कर्वे रोडला क्रॉस करणारे जे रोड आहे, दरवाले कॉलेज पासून येणारा जो रोड आहे, दरवाले कॉलेज कडून सिक्करला जाण्यासाठी राईट टर्नला अलाउड केलेला नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणची वाहने येतात ती सरळ भांडारकर रोडला राईट करून उल्लक चौकाकडून पुढे मार्गस्थ होतात, त्यामुळे तो जो रोड त्या ठिकाणी आलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन पण दिलेलं होतं की राईट टर्नला अलाव करा, कारण पुढे जो सगळे पुढे नॅरो रोड होता निघून ठिकाणी टर्निंग आहे, तर त्यांना तो जो रोड आहे तो डेक्कनच्या सिग्नलला कर्वे रोड जिथं स्टार्ट होतो त्या डेक्कनच्या सिग्नलला त्यांना रोड नकोय, आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी काय करायचं याच्याबद्दल थोडीशी त्यांची चर्चा चालू आहे. म्हणजे ही प्रॅक्टिकली आता त्या ठिकाणी चालू आहे. आता जे प्रपोजल चालू आहे प्रत्यक्षात आपला जो साधारणतः स्वातंत्र्य चौकापासून म्हणजे भरकर चौकापासून डेक्कन पर्यंत जो आणि लॉ कॉलेज रोड पासून सीएमसी कॉलेज पर्यंत जो सर्व जो भाग आहे ट्रॅफिक उत्तर आहे त्यामध्ये विषय असा आहे की बांधकाम विभाग आणि ट्रॅफिक विभाग याच्याशी सुद्धा या ठिकाणी पुढच्या काळामध्ये समन्वय असण्याची गरज आहे. एक आपण प्रभात रोड बांधारकर रोड जो आपला एरिया आहे त्याबद्दलच आपण सुरुवातीला बोलूया. या ठिकाणी विषय असा आहे की आपल्याकडे जो कन्स्ट्रक्शन साठी जो एफएसआय आहे तो एकच एफएसआय आपल्या भागामध्ये आहे,
इथून पुढच्या काळामध्ये सोपं शकते आपलं सर्वांचं योग्य निवेदन झालं पाहिजे की ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन असेल त्या ठिकाणी पार्किंग साठी महानगरपालिकेकडून फ्री एटेचा हा मिळायलाच पाहिजे. अग्रवीतने जे सांगितलं की 1-2-3 मजले पार्किंग साठी पाहिजे, जर एकच महानगरपालिकेकडून कमी असेल तर कुठल्याही बिल्डरवर पहिले 2-3 मजले पार्किंग साठी फ्री मध्ये द्यायला परवडणार सुद्धा नाहीये. तर पार्किंग साठी जे कन्स्ट्रक्शन असेल त्याचा एफएसआय महानगरपालिकेकडून 100% आपण एफएसआय देऊन फ्री मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये थोडासा प्रश्न असतो, आम्हाला नागरिकांना त्यांचं काही कळत नाही, त्यामुळे तुम्हाला फक्त आमचा प्रॉब्लेम जाऊ शकतो सोडवत करणं करतो आपण नमस्कार. मी माधुरी सहस्त्र म्हणजे याच भागात राहते 40 वर्ष आणि पाराधीन सोसायटी मुलांसाठी काम करते. सगळ्या कुठल्याही समाजाच्या लोकसंख्येच्या 40% 3 ते 14 वर्षाची मुलं असतात. तर ह्या मुलांना घडवण्याचं काम गेली मी 25 वर्ष करते आणि 25 वर्ष आमचा व्यवसाय आहे सकस तयार पीठ. तर हा व्यवसाय गृहित पद आणि समाज कार्य असे तिन्हीची सांगड घालत माझी 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर आता ह्या क्षेत्रात मी काहीतरी करू इच्छिते आणि त्या दृष्टीने मी इथे या वेळेला इलेक्शनला उभी आहे. धन्यवाद. प्रवास 36 मध्ये एक गॅस पाईपलाईन सांगितली नॅचरल गॅस आणि ती सुरक्षित आहे का, सुरक्षित असण्यासाठी यंत्रणा काय आहे, तुमच्या मनात ते आहे का, शेजारी कचऱ्या पेटी केले त्याच्याबद्दल मला ते सांगायला माहिती. ह्या प्रश्नाच्या संबंधित जर बोलायचं झालं एकच वाक्य आहे, ही योजना चांगली आहे त्याच्यावरून चांगले एक उपाय सुरक्षित आहे आणि यंत्रणा जी चांगल्या प्रकारे राबवली तर ती निश्चितच चांगली आहे. यंत्रणा ही कार्यान्वित झाली तर ती नक्की सक्सेस होईल. गॅसची पाईपलाईन जर लिकेज झाली जसं आपण कार मधला जो गॅस असतो लिकेज झाला की त्याचं लगेच लिक्विड मध्ये जे रूपांतर होतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सुरक्षित कारणी करता येईल. या पाईपलाईन जवळ कुठल्याही प्रकारची कचरा पेटी असतात का म्हणजे याची आम्ही काळजी घ्या. गॅसच्या पाईपलाईनचं जे काम चालू आहे ते एका प्रायव्हेट कंपनीकडनं चालू आहे आणि ते महानगरपालिकेकडनं केवळ ते खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याची परमिशन घेतात. हे काम महानगरपालिकेशी डायरेक्टली रिलेटेड नाहीये पण डेफिनेटली त्याच्या सेफ्टीच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करू. भांडारकर रोडला जी कचरा पेटी आहे ती नियमित पेटवली जाते, मागेच ते गॅस स्टेशन केलेलं आहे कार्यपथाच्या जवळ विच इज एक डेंजर. पण ते झाल्याच्या नंतर संबंधित वॉर्ड ऑफिसचे जे कोणी कचरा विभागाचे कर्मचारी त्यांच्याशी आम्ही हा विषय बोललेलो आहे आणि ते नक्कीच ती कचरा पेटी देऊन टाकत होते. याची पाईपलाईन चांगल्या प्रकारची आणि चांगल्या क्वालिटीची टाकली ती लिकेज होण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई सारख्या ठिकाणी गॅस पाईपलाईन हा यशस्वी प्रोजेक्ट आहे. आपल्या इथे चांगल्या प्रकारे मी त्याची माहिती करून घेईन आणि जास्तीत जास्त ते सुरक्षित कसं होईल हे पक्षाचा पुढचा प्रश्न असा आहे की पुण्याच्या जवळ जे टेकडे आहे चांगले छंद आहे मोर येतात टेकड्यांच्या नष्ट होत चाललेले आहे आणि या एकापैकी टेकड्यामध्ये ताब्यात करणार आहे असं मी ऐकतो. आता घाणीमध्ये काही बांधकाम चालू आहे बांधकामाची देखील मला महानगरपालिकेमध्ये तर आपल्या प्रत्येकाची
अक्षर आणि सरात सांगा होतो आम्ही नक्की भूमीला काय सांगू. आम्ही पर्यावरण स्नेही आहोत, त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. टेकड्या वाचवण्यासाठी आमच्या पक्षातर्फे आम्ही पर्यावरण राखून त्या वाचवण्यासाठी आम्ही पुरेपूर आमच्या पक्षात तीव्र पद्धतीने विरोध करू आणि टेकड्या वाचू आणि पुणे निवडणार आहे याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. टेकडी विषयामध्ये टेकडी वाचू अभियानाचा मी एक खूप सक्रिय सदस्य होतो. पुण्याच्या टेकड्या डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे समावेश गावांचा तिथे पीडीपीचं आरक्षण मी असलं पाहिजे यामताशी मी ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वंदना चव्हाण यांनी हा विषय पूर्णपणे लावून धरला, त्यांचा एक आवाज होता, आता माझा दुसरा आवाज पक्षामध्ये तयार होईल आणि पीडीपी झाला पाहिजे या मताचा मी आहे. वेदर टेकडीच्या क्वारीमध्ये जे काही आता नव्याने काम चालू आहे त्याच्यामध्ये एम्फी थिएटर ओपन एअर एम्फी थिएटर बांधणार आहे, त्या ठिकाणी बर्ड वॉचिंग सेंटर करणार आहे असा एक महापालिकेचा प्रकल्प आहे. चाळीस लाख रुपये खर्च करून महानगरपालिका ते मानते आहे. मागच्याच आठवड्यामध्ये उद्यान खात्याचे जे प्रमुख आहेत नरेश गुरुळे त्यांच्या बरोबर मीटिंग झाली. आपल्या परिसर त्याच्यामध्ये सगळ्यांनी पुढाकार घेतला. डॉक्टर सुषमा जाते रेग्युलरली टेकडीवर जातात, ते काम सध्या थांबवण्यात आलेलं आहे आणि पुण्याच्या टेकड्या टेकड्यांवर इल्लिगली होणारे जे काही उद्योग आहेत ते आणि आता असंही बघतो की टेकड्यांवर गाड्यांचं प्रमाणही वाढलं तर ते सगळं थांबून पुण्याच्या टेकड्या 100% सुरक्षित कशा राहतील यासाठी यापूर्वी प्रयत्न केले आणि कायम करत. टेकड्यांबद्दल प्रत्येक भागामध्ये आणि प्रत्येकाच्या पक्षाच्या मध्ये म्हणा किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचं एक वेगळं मत असू शकतं. गेले 10 ते 15 वर्ष त्यावरतीच विषय चालू आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये. ऍक्च्युली ज्या ठिकाणी टेकड्या आहेत जर आपण पुण्याचं एक वैभव जरी म्हटलं तरी चालेल, पर्वतीची टेकडी आहे त्या ठिकाणी 20 ते 25 वर्षापूर्वी त्यावरती कुठलाही विषय झाला नाही. तुम्ही बघितलं असेल जनता वाचवणे जी आहे तर ते जनता वाचवण्याचे जे झोपडपट्टी आहे ती पर्वतीच्या मंदिरापर्यंत जाऊन टेकलेली आहे. त्यानंतर सर्व पक्षांच्या लोकांनी 10 वर्षापूर्वी एक जे त्याच्यावरती विषय घेतला होता की 0.4 acres आहे टेकड्यांवरती द्यायचा, त्यावरती काही अटी घालायच्या की तुम्ही त्या ठिकाणी 0.4 acres कन्स्ट्रक्शन करायचं पण त्यापूर्वी त्या ठिकाणी जो राहिलेला परिसर जो आहे तो पूर्णपणे ग्रीन करायचा, त्या ठिकाणी झाडे लावायचे पण 5.4 acres त्यावरती सुद्धा काही झाडे हे केलेली होती. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणून तुम्हाला सांगितलं प्रत्येक ठिकाणची जी मतं आहेत ती वेगळी तर टेकड्या ह्या सुंदर हिरव्यागार राहिल्याच पाहिजे याच्याबद्दल आम्ही 100% आम्ही प्रयत्न करू आणि टेकड्या वाचवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध राहू. तुम्ही आमचे काही इथं बोलत आहात मतदानाला विषयी सभेमध्ये कसा वापरावा अशा तुमच्या कल्पना आहेत आमचा सहकार्य सहभाग चर्चा असं काय असणार. जो निधी उपलब्ध करून दिला जातो वॉर्डामध्ये नगरसेवकाला त्या निधीचा उपयोग वॉर्डाच्या विकासासाठी प्रयत्न केला जाईल आणि त्या निधीचा उपयोग करताना ज्या समस्या आहेत प्रवाहाच्या त्यासाठी त्या दौऱ्यानंतर ड्रेनेजचा प्रश्न असेल, वॉटर सप्लायचा प्रश्न असेल, जुन्या लाईन्स पाण्याच्या किंवा ड्रेनेज लाईन हे जे प्रश्न आहेत त्या बाबतीत याच्या बाबतीत जो निधी तो दिला जातो त्यासाठी नक्की त्याचा संदर्भ समाविष्ट करून त्याचा उपयोग करायचा.
माझं ब्लॉग वरती तुम्हाला मी वत्सल्य बोलणार आहे. माझ्या स्टेटस मध्ये मी तुमच्यासाठी या गोष्टीची माहिती सतत उपलब्ध करून देणार आहे आणि तुमच्या सहभागाने त्याच्यावरती अहवाल तयार होऊन आणि त्याची सतत तुम्हाला माहिती देऊन आपण त्या वॉर्डच्या निधीचा सगळ्यांनी मिळून उपयोग करायचा आहे. कारण 100% ट्रान्सपरन्सी ही आताची डिमांड फक्त डी आहे आणि मी स्टिक टू दॅट. किमान 2 महिन्यातून मी प्रत्येकाला भेटणार आहे आणि या गेल्या 45 दिवसामध्ये मी ज्या लोकांना भेटलेली आहे त्या लोकांना मी अशुअर केलेला आहे की किमान 2 महिन्यातून आपण एकदा भेटणार आहोत आणि त्याच्यासाठी स्टेटसचा मी याच्यासाठी उल्लेख केला की तिथे मोठी जागा आहे आणि तिथे आम्ही अशा प्रकारच्या सभा घेतो आहोत. ही नवीन गोष्ट नाहीये. त्या आपल्या प्रभागातल्या आणि रोटरीच्या अनेक मीटिंग तिथे होतात आणि आम्ही अशा अनेक सामाजिक प्रश्नांवरती तिथे चर्चा करू. त्याचा मी तुम्हाला हवा असेल तर अहवाल दाखवू शकते. घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या पुढे करणारे हे सांगत नाही. ऑलरेडी वी आर वर्किंग इन दिस स्पेशल. पुन्हा मी ब्लॉग विषयी सांगतेच आहे कारण माझ्याशी संपर्कात जवळजवळ आता 1700 लोक आहेत आणि आम्ही ज्या ठिकाणी योजना आहेत आम्ही त्याबद्दल बोललो त्याच्याकडून माहिती आहे. महानगरपालिकेचा बजेट जे आहे तर आपल्या इथं पार्टिसिपेटरी बजेटची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कसा वाढेल यासाठी मी प्रयत्न करणार. पार्टिसिपेटरी बजेट मध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट होती. दर तीन महिन्यांनी वॉर्ड मध्ये आढावा घेतला जाईल आणि आपल्या सगळ्यांच्या म्हणजे आम्ही जर निवडून आलो मी आणि डॉक्टर तर आम्ही असं बघू की वॉर्डचा जो काही निधी आहे नगरसेवकाचा तो नगरसेवकाचा निधी नसतो तर नागरिकांचा पैसा असतो. नागरिकांच्या टॅक्स मधून आलेला पैसा असतो. त्यामुळे त्याचं जे नियोजन आहे ते तुमच्या सगळ्या सहभागानेच केलं जाणार आहे. त्याच्यातनं 2 गोष्टी होती. एक तर ट्रान्सपरन्सी आणि पब्लिक पार्टिसिपेशन. त्या निधीचं नियोजन जर तुम्ही केलं आणि ते नियोजन महानगरपालिकेतनं काम कसं करून घ्यायचं ही नगरसेवक म्हणून आमची जबाबदारी राहील. त्यामुळे पब्लिक पार्टिसिपेशन हे वाढेल. जो निधी असतो तो जनतेचाच असतो. तो चांगल्या प्रकारे आणि उपयोगाचा काम जाईल त्याच्याकडे आपण नीट लक्ष देणार आणि तिथल्या लोकांच्या समस्या जाणून त्यांच्याकडनं आपल्या समस्येचा उपाय काय करता येईल हे जाणून घेणार आहोत. मी 25 वर्ष समाजकार्य करते. त्याच्यात माझा भर हा टीम वर असतो. त्यामुळे एकटीने काम करणं असा माझा उद्देशच नाहीये. सगळ्यांच्या सहभागानेच करायचंय आणि माझं सर्वस्व जे केंद्र आहे ते अगदी मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे सहज सगळ्यांना येता येईल असं तिथे ती जागा आहे. तर तिथे सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्याप्रमाणे पुढे जाता येईल. प्रश्न आहे अभ्यास केल्याशिवाय काही करत नाही. तर मी याचा नक्की अभ्यास करीन आणि त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन. शक्यता आहे.
आपण किती रस्ते केले, किती फ्लायओव्हर केले तरी ट्रॅफिक ते वाढतच राहणार आहे. तर मला असं वाटतं की हे नवीन रस्ते करणं, टिकऱ्यावरनं आता हा रस्ता तसा गरजेचा आहे की बालभाती त्याच्यावर आता हायकोर्ट मध्ये डिसिजन पेंडिंग आहे. पण माझा असा बेसिक प्रश्न आहे की आपण किती रस्ते वाढवणार, किती फ्लायओव्हर करणार. जर आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम केलं तर मला वाटतं आपल्या इथली वाहतूक नक्की, म्हणजे माझ्यासारखे यंगस्टर्स तर डेफिनेटली प्रिफर करतील पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणि आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वर जास्त भर दिला पाहिजे असं मला वाटतं. हा जो प्रश्न आता विचारला हा लॉ कॉलेजच्या रोडशी संबंधित आहे असं मला वाटतं. लॉ कॉलेज रोड म्हणजे जी ट्रॅफिक जाते तिथे मी गैरकाम लोक जाते तिकडे रोडवरती आणि प्रचंड अग्नशाळा आहे आणि इतर शैक्षणिक संस्था आहे. त्यामुळे ह्या रोडवरची ट्रॅफिक कमी झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी मला असं वाटतं की पूर्वी कॉर्पोरेशन मधले पूर्वीचे इकडे जे माननीय होते त्यांनी इकडे शिवमंदिर असताना नगरसेवक असताना किंवा निलेश निगम तिकडे असताना त्यांनी बाळ भारती रोड ते कोण रोड असा जो टेकडी खडतो रस्ता हे केलेला आहे, मंजूर करून दिलेला आहे, त्याचं काम पण सुरू झालेलं होतं. परंतु पर्यावरणानी काहीतरी त्याच्यामध्ये अडथळा आणणारे प्रोसेस ते घेतला असं समजतं. परंतु तो रस्ता मला अतिशय गरजेचा आहे आणि त्यामुळे या लोकांनी एवढी ट्रॅफिक कमी होईल आणि रस्ता वाहतूक सुरू होईल असं वाटतं. जुन्याच्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या ऐतिहासिक वास्तू जतन करणं हे फक्त मागण्यांचंच नाही तर प्रत्येक नागरिकाचं सुद्धा त्या ठिकाणी कर्तव्य आहे आणि त्या मी 100% बजावणारच. अवघड प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की प्रत्येक नगरसेवक अवघड प्रश्न तुम्हाला सगळ्यांना असा आहे शिकत नाही की प्रत्येक नगरसेवक आपल्या स्वतःच्या एकाच्या जागेत अधिक निर्माण करणार नाही. सर्वांना मदत होईल द्यायला हवं प्रत्येकाने. मी देते आता की मी जेव्हा प्रश्न आहे द्यायला हवं की नाही आणि कधी प्रत्येक कालावधीला जो पुढे आहे त्याला त्याचं उत्तर की मी देईल. कारण ही नगरसेवकाची ड्युटीच आहे. जे अतिक्रमणाबद्दल जर तुम्ही भूमिका घेणार असाल बाकीच्या तर तुम्ही स्वतःच अतिक्रमण करायचं थांबवलं तर तुम्ही इतर अतिक्रमण कसं रोखणार आहात. पण इमिजिएटली आणि आमचा आम्ही या ठिकाणी वचनबद्ध आहोत इमिजिएटली. प्रश्न प्रत्येक नगरसेवक निवडून आलेला असतात आपल्या स्वतःच्या इंग्रजांच्या जागेत अतिक्रमण करणार नाही. कुठलाही नगरसेवक जो निवडून आलेला नगरसेवक असतो जर त्याने जर अतिक्रमण केलं स्वतः अतिक्रमण केलं तर त्याचं नगरसेवक पद रद्द होतं अशा पद्धतीचा ठराव महाराष्ट्र शासनामध्ये झालेला आहे. त्यामुळे जर निदर्शनात आलो तिथे तर त्याचं नगरसेवकच पद रद्द होणार आहे. त्यामुळे त्या बांधणी करून पडणारच नाही. अतिक्रमणाची प्रमाण आहे की मी स्वतः अतिक्रमण करणार नाही स्वतः जागेमध्ये आणि स्वतःकडे खर्च जागे करणार नाही. मी स्वतः त्या बाबतीत पाच वर्ष कुणाच्या जागेत अतिक्रमण पण करणार नाही आणि अतिक्रमण अतिक्रमण करून देणार नाही. मला वाटत कळत नाही.
वाले आहे कसाई वाले त्यांना आपण जर तक्रार केली किंवा नगरसेवकांना चौथे अतिक्रमण झाल्याने मला त्याला सिटिंग नगरसेवक जास्त चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतील, परंतु आम्ही घेते मी नगरसेवक झाला अशा प्रकारे करणार. अतिक्रमण होणार नाही एवढं 100% आम्ही खात्री देतो, परंतु आपण सर्वजण म्हणजे मी गोष्ट खरोखर आपल्या समोर स्पष्ट करणार आहे की खरोखरच तिथे बेरोजगारी एवढी वाढलेली आहे आणि नगरसेवकांना नगरसेवक पदापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी आमचे काँग्रेस राष्ट्रवादी नगरसेवक तरी कार्यकर्त्यांना त्याला काहीतरी रोजगार मिळवून द्यायला असं आश्वासन द्यावं लागतं. हा तुमच्या समोर झाला ओपनली सांगतो त्याबद्दल काही नाही, तेवढं एखाद्या ठिकाणी जर त्या नगरसेवकांनी केलं परंतु त्या ठिकाणी जर नागरिकांचा आक्षेप आला तर तो नगरसेवक लगेच त्या ठिकाणची जी गाडी हलवण्यासाठी सुद्धा तो प्रयत्न करतो. परंतु काही गोष्टीमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत पब्लिकचा त्या ठिकाणी निवड लागला की नाही त्या ठिकाणामध्ये हलवलं जातं 100%. तुम्ही निदर्शन आणू दे की कोणत्या ठिकाणी आम्ही गटाच्या आवडून दाखवतो आपल्या परिसरातलं एन्क्रोचमेंट हा एक खूप मोठा विषय आहे. कमलाजी लोकांच्या इथे असतील, मराठवाडा पीएमसीसीच्या कॉर्नरवरच्या असतील किंवा आयसीआयसीआय बँकच्या इथल्या पंधराव्या गल्लीतल्या नव्याने आलेल्या हातगाड्या आहेत इथे. मला असं वाटलं की यावर महानगरपालिकेत आम्ही सविस्तरपणे या विषयात चर्चा केलेली होती, चर्चा मीटिंगला होते आणि त्यामध्ये सगळ्या वॉर्ड अध्यक्ष अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की स्थानिक नगरसेवकांचा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग असतो. मी आणि डॉक्टर सुमेधा आम्ही नगरसेवक झाल्यावर आम्ही कुठली एकही इल्लीगल टपरी एकही इल्लीगल हातगाडी ह्या वॉर्डमध्ये बसू देणार नाही. आणि कमला नेहरू पार्कच्या इथल्या ज्या गाड्या आहेत त्याच्या काही लोकांना लायसन्सेस आहेत आणि काहींकडे नाहीये, ते आपल्याला तपासून घ्यावं लागेल. पण सगळ्यांनी नियमितपणे लायसन्स रिन्युअल करणं ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ते मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी आमची राहील. आणि तिथे जी ट्रॅफिकची जी अडचण होते या हातगाड्यांमुळे आपण पाहतो की तिथे जे येणारं पब्लिक आहे ते लोकल नाहीये, ते सगळं ऑफिसेस मधलं आहे किंवा स्टुडंट पॉप्युलेशन जास्त आहे. तर त्याचा एक नियोजन मधला काहीतरी आराखडा करावा लागणार आहे. मी आता ओपनली त्याची कमेंट देऊ शकत नाही कारण त्याचं सगळं नियमित आपल्याला तपासून पाहावं लागेल, पण निश्चितपणे तो प्रयत्न झाला पाहिजे आणि तो समस्या सुटली पाहिजे त्याचा प्रयत्न करतो. त्या ऑफिसेस मध्ये जर स्नॅक्स उपलब्ध करून दिले ठराविक वेळी तर त्या वेळामध्ये फक्त त्या ऑफिसची प्रायव्हेट जागा द्यावी याविषयी आम्ही आग्रही आहोत. तरी तशा मुवमेंट आमच्या चालू आहेत. तर घ्या आता नवा प्रश्न उपस्थित केला टपाल टपरी आणि पत्रेवाले या बाबतीत कायदेशीर बाब तपासली पाहिजे. ज्या ठिकाणी कायदेशीर धोरण आहे परवानगी आहे कायद्याने तिथे डबरीसाठी पदारीसाठी त्यासाठी मला प्रश्न आहे की तिथे जे काही असेल ते नक्कीच मी असं काही नाही. तिथं आता काही ठिकाणी रोड बाइंडिंग मध्ये काही लायसन्स दिलेले असतील आणि तिथं रोड बाइंडिंग होत आहे तर त्या ठिकाणी लायसन्स दुसरीकडे हलवलं जातं त्याच्यामुळे ती दुसरीकडे शूट होत असते तिथला व्यवसाय प्रश्न असा आहे की गट
त्यांना प्रश्न आहे का ते स्वतः उभेवर ऐकवत सांगा मी करतो कारण की प्रश्नांना विचारले मला एक महत्वाचं आहे प्रश्न असा आहे की हे स्वतः उमेदवार नाही आहेत पण ते त्यांच्या पत्नीला इथे रिप्रेझेंट करतात त्याची उत्तर ते मिळाल मी स्वतः सांगितलं की काय जे सणार ते तुम्ही सांगणार का ते मला ठीक आहे प्रश्न असा लिहिता आला आहे जिथे म्हणजे की गट कुठली उमेदवार त्याबद्दल मत काय आणि कसा करणार पन्नास रक्षण आरक्षण महिलांचं असताना महिला उमेदवारांच्या ऐवजी त्यांचे गती आणि वडील काम करतात सर्वात पहिल्या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या सर्वांना कल्पना आहे की माहित नाही 2 ते 3 दिवसापूर्वी फोन आला होता की अशा अशा आम्ही मुलाखती घेत आहोत आणि त्या मुलाखती घेत असताना म्हणजे रविवार आहे रविवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधायचा तर त्यावेळेला मला सांगितलं होतं की त्यांचे प्रतिनिधी आहेत ते चालतील आणि या ठिकाणी आल्यानंतर मी या ठिकाणी परवानगी घेऊन बसलेलो आहे त्यामुळे तटपुटली वगैरे हा शब्द कृपया वापरू नये कारण हा प्रश्न फक्त आपल्या वाणपुरता नाहीये का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय झालेला आहे 50% महिलांना आरक्षण दिल्यानंतर ज्या महिला घरीच आहेत त्यांनी घरीच बसायचं का आजपर्यंत माझ्या या कारकिर्दीमध्ये 1997 साली मी या ठिकाणी निवडणूक लढवली आणि शिवेगाळेला माझ्याकडे माझ्या समोर होते त्यावेळेला मी आपला हा जो भाग आहे जो आपला सुशिक्षित भागाच्या ठिकाणी बरोबर मला आनंद होतो की प्रतिनिधित्व मागण्यासाठी मी प्रयत्न करतो आणि अशा या ठिकाणी मी खूप कमी म्हणजे 300 ते 350 फक्त मतांनी पराभव झालो मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा मला तसंच 250-300 मतांनी पराभव झाला दुर्दैवाने हा ओबीसी पुरुष आणि ओपन महिला असा प्रवास झाला आणि मला आमच्या पार्टीने आमच्या काँग्रेस पक्षाने महिला उमेदवार म्हणून त्यांना या ठिकाणी दिले कुणी आपल्या स्वतःच्या आईच्या पोटातून कुणी शिकून येत नाही त्याला बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये पडल्यानंतर त्याला ते शिक्षण मिळत असतं माझ्या पत्नीने माझ्या बरोबर जो माझा कुटुंबचा संसार असेल मी फक्त 10 बाय 12 खोलीमध्ये खेडारेवाडीमध्ये राहतो या ठिकाणी आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी मी आतापर्यंत प्रयत्न करत आलेलो आहे माझा वय 44 आहे जन्म त्याच खेडारेवाडीमध्ये झालेला आहे 44 वर्षांमध्ये मी खूप प्रयत्न केले परंतु ज्या प्रयत्नामध्ये मला अपयश मिळत गेलं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो परंतु अपयश मिळालेल्या पुरुषाच्या पाठीशी ती जी माझी पत्नी आहे ती पत्नी माझ्या बरोबर खूप अतिशय माझी आमचं जरी शिक्षण 10वी 12वी झालं असेल तरी झोपडपट्टीमध्ये राहून सुद्धा माझी मुलगी झोटोमा साठे कॉलेजमध्ये मेडिकलला आहे आम्ही स्वप्न पाहतोय आम्ही स्वतः आणि लोकांची सुद्धा कशी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आमचे अनुभव घेऊन आम्ही पुढे जाऊ याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि हे सर्व असताना आज माझी पत्नी जी आहे ती पत्नी माझ्या खांद्याला खांदा घेऊन आजच नाही आम्ही ज्या टायमाला आज कुठल्याही पक्षाचं किंवा कुठल्याही सामाजिक काम करत असताना आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून बाहेर पडावं लागतं आणि तेव्हा लोक आपल्याला कुठंतरी संधी देत असतात आणि त्यावेळेला जे घर सांभाळणारे असतात ती एक गृहिणी असते आणि त्या गृहिणीला आमच्याकडून तरी आमची गृहिणी तर प्रत्येक गृहिणीला तो मान मिळायलाच पाहिजे मग बऱ्याच ठिकाणी असं होतं की एखादा नगरसेवक असेल एखादा आमदार असेल एखादा खासदार असेल जर त्याचा मृत्यू पावला किंवा जर तो काय झाला तर काय झालं तर समाजामध्ये त्याच्या घरातल्या स्त्रीला स्थान मिळणार आहे का अशा पद्धतीने आम्ही सुद्धा कुठल्या सरकारे कोरोना घेत आहे महिला बहुमत झाल्यामुळे आम्ही आता स्त्री आहोत त्या घराच्या बाहेर पडलेलो आहोत आम्हाला हे राजकारणाबद्दल जास्त काही माहिती नाही मग आता आम्ही याच्याबद्दल कुठं झालेलो आहोत तर आपण आम्ही शिकू माझ्या मित्राला गेली 22 वर्ष याच्यामध्ये आहे समाजकार्य करतर्फे पण जर त्यांना असं वाटत असेल की आपली जर कोणी स्त्री बाळाची आली ती येण्यापेक्षा आपली बायको जर याच्यामध्ये आली आपला समाजकार्य जो होता आहे तो पुढे जास्त नाही जाईल आपल्याला आणि आता ते म्हणत होते की या जवळपास मी बोलतच आले का म्हणजे साडे नाही जेव्हा ते बोलले तर आमच्या जवळ ऐरोचे बोलले असते की चालत होते
सुशिक्षित सक्षम आणि माझं इंटेन्शन अगदी क्लिअर आहे हे लक्षात घेऊन तुम्ही मला आणि अनुभवी आहे
समाज कार्यामध्ये हे लक्षात घेऊन मला निवडून द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. युथ इज अ होप ऑफ अवर कंट्री. मी एक सगळ्यात तरुण उमेदवार आहे. अतिशय पारदर्शकपणे मी काम करेल, प्रश्नांची उत्तम जात आहे. इथून मागे गेले अनेक वर्ष मी काम करतो आहे, त्यामुळे एक युथ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला महानगरपालिकेमध्ये जायचं, तरुणांचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि आपण मला संधी द्यावी अशी. मला वाटतंय बोलण्यापेक्षा कृती आणि करून दाखवणे हे महत्वाचं असतं आणि ते कृती आणि करून दाखवणे हे माझ्यामध्ये आहे, ते मी करून दाखवेल. त्याच्यामुळेच मी असं म्हणते की मला नगरसेवक पद मिळावं. उच्च शिक्षित अभ्यासू असा जो प्रतिनिधी आमच्या भागाला हवाय तशी मी आहे असं मला वाटतं. आणि गेली 25 वर्ष मी जे समाज कार्य करते व्यवसायाच्या सोयीस 25 वर्ष समाज कार्य आणि 25 वर्ष व्यवसाय, तर ते मी अतिशय तळमळीने करते. समाज कार्य जे करते ते टोटली विनामूल्य 25 वर्ष म्हणजे दोन्ही पॅरलली मी करू शकते. तर मला वाटतं ह्या भागाला तसा प्रतिनिधी हवाय तशी मी आहे म्हणून मी निवडणूक केला होती. आता जे काही प्रश्न आहे या प्रभागात उपस्थित झाले, शहराचे प्रश्न उभे झाले, त्याच्यावर नक्कीच त्या पद्धतीचं प्रतिनिधित्व मी देऊ शकतो त्या भागाला आणि ते प्रतिनिधित्व आपण द्यावं आणि मी ते नक्कीच करून दाखवत म्हणून मी आपण मला सहकार्य करावं असं त्या म्हणत असतो. शेवटचं काम मला पार पाडायचं ते म्हणजे शेवटचा हा गटात त्या कार्यक्रमातला आभार प्रदर्शन जर नाही पुढच्या आधीच आहे तर सगळ्यांना आम्ही सुरुवातीला सांगितले की सगळ्यांनी एक एक फॉर्म लिहिलेले आम्ही सगळ्यांनी मिळत होतो. फॉर्म त्यांनी बघून द्यावं अशी अपेक्षा करतात, तो होई नाही होईल शिकतर आहे. कृपा करून त्यांनी सही करून सतीशकडे जावा अशी माझी विनंती आहे. आमच्या समोर आम्हाला अतिशय आनंद होईल म्हणजे आम्हाला एक छोटं सरकारी आनंद होतो. आणि मात्री आणि आमचे मोहल्ला कमिटीचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मी वेळापूर्वी झालेला आहात चर्चा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मला सुद्धा आभार अशा करतात की मी कुठलीही एका राजकीय रंगाने चर्चा तुमचं चांगली झाली खूप इतर झाली चांगली दिली आमच्या सर्वांसाठी मनपूर्वक आभार. आणि पुन्हा असेच आपण केव्हा तरी भेटू तिथून आलाच नाही आणि तिथून नाही वाटते आमची सहकार्य काळ अशी आमची विनंती आहे. सतीशला काही सांगितलं तर सांगेल मात्र एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी बोट चढावं, आपल्या बाजूला सगळे राहणारे मित्र मंडळी यावर 16 तारखेला विसरू नका. 7.5 ते 5% मोठीचं टाइम आहे, खूप टाइम आहे आणि सुट्टी म्हणून सुट्टी करायची नाही हे काम अगदी महत्वाचं आहे. सो रिक्वेस्ट टू ऑल फ्रेंड्स अँड फॅमिली मस्ट कम डाऊन अँड वोट. सगळ्यांना घेऊन घ्या. मला डेकन जिंकल्यावर 75% वोटिंग पाहिजे आहे. आय एम नॉट गोइंग टू बी हॅपी इफ यू आर मला.